नमस्कार. मालमत्ता आणि त्यातला वारसा हक्क हा आपल्याकडे काहीसा थोडासा का होईना क्लिष्ट विषय आहे. त्यातच जर एखाद्या दत्तक व्यक्तीचे वारसा हक्क आणि त्या संदर्भात काही वाद उद्भवला तर तो प्रश्न अजूनच किचकट होतो असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. मुळात आपल्याकडे दत्तक गेलेली व्यक्ती आणि त्याचे हक्क आणि अधिकार याच्याबद्दल स्वतंत्र कायदेशीर तरतुदी अतिशय स्पष्टपणे केलेले आहेत. त्यामुळे दत्तक व्यक्तीचा वारसा हक्क किंवा दत्तक व्यक्तीला कुठल्या कुटुंबात कसा वारसा हक्क असतो ह्यावरनं संभ्रम निर्माण होण्याची खरं म्हणजे काही आवश्यकता नाही. जर या संदर्भातल्या कायदेशीर तरतुदी आपण व्यवस्थित वाचल्या तर ह्या बाबतीत आपला कोणताही संभ्रम निर्माण होत नाही. आता जेव्हा एखादी व्यक्ती दत्तक जात असते तेव्हा दोन कुटुंब त्यात सामील झालेली असतात. एक असतं त्याचं नैसर्गिक कुटुंब ज्या कुटुंबामध्ये त्याचा जन्म झालेला आहे आणि दुसरं कुटुंब त्याचं दत्तक कुटुंब ज्या कुटुंबामध्ये तो दत्तक जातो आहे. म्हणजे ही जी दत्तक जाणारी व्यक्ती आहे त्याचे संबंध दोन कुटुंबांशी असतात, जैविक किंवा नैसर्गिक आणि दत्तक. मग आता प्रश्न असा येतो की दत्तक विधान झाल्यानंतर किंवा दत्तकाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कायदेशीर अधिकारांचं नक्की स्वरूप काय असतं, कुठल्या कुटुंबात त्याला कायदेशीर अधिकार असतात, कुठल्या कुटुंबात त्याला कायदेशीर अधिकार नसतात, याच्याकरता एक स्वतंत्र कायदेशीर तरतूद दत्तक कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आपण सुरुवातीला ती तरतूदच वाचून बघूया कारण ती अतिशय स्वयंस्पष्ट करणारी आहे. आता ते कलम जे आहे ते असं म्हणतं, दत्तक अपत्य सर्व प्रयोजनांकरता दत्तविधानाच्या दिनांकी व तेव्हापासून त्याच्या किंवा तिच्या दत्तक पित्याचे किंवा मातेचे अपत्य असल्याचे मानले जाईल आणि अशा दिनांकापासून त्या अपत्याचे त्याच्या किंवा तिच्या जनक घराण्याशी असलेले संबंध तुटलेले आहेत आणि त्यांची जागा दत्तक विधानामुळे निर्माण झालेल्या दत्तक कुटुंबात निर्माण झालेल्या संबंधांनी घेतलेली आहे असं मानलं जाईल. आणि त्याच्यापुढे एक महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे ते असं आहे, दत्तक अपत्याच्या ठाई दत्तक विधानापूर्वी विहित झाली होती अशी कोणतीही संपत्ती अशा संपत्तीच्या मालकीशी संलग्न अशी कोणतीही आबंधने असल्यास त्याच्या किंवा तिच्या जनक घराण्यातील नातलंगांचा निर्वाह चालवण्याचे बंधन धरून त्याच्या अधीनतेने अशा व्यक्तीच्या ठाई निहत असल्याचं चालू राहील. आता हे आपण वाचलं तर हे अतिशय साधं सोपं आहे. ही कायदेशीर तरतूद काय म्हणते की ज्या दिवशी त्याची दत्तकची प्रक्रिया पूर्ण होईल त्या दिवशी त्याचे जनक घराणं म्हणजे जे नैसर्गिक घराणं आहे तिथले संबंध संपले आणि त्याचं जे दत्तक घराणं आहे त्या घराण्यात जणू काही तो जन्मालाच आलाय अशा प्रकारे त्याचे संबंध सुरूच होतील हे अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे त्याचं जे जनक घराणं आहे जे नैसर्गिक घराणं आहे त्यातला त्याचा वारसा हक्क संपुष्टात येईल आणि जिथे तो दत्तक जातोय तिथे त्याला त्या कुटुंबात जन्माला आलेल्या अपत्य समजून त्याला त्या कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क प्राप्त होईल. म्हणजे नैसर्गिक कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्याबद्दल ह्याला काहीही मागता येणार नाही किंवा करता येणार नाही. पण दत्तक कुटुंबाची जी काही वडिलोपार्जित मालमत्ता असेल त्यात त्याला त्या घराण्यात जणू काही जन्माला आलेलं अपत्य याप्रमाणे हक्क वगैरे मानता येईल. याच्यानंतरचं स्पष्टीकरण आपण जे वाचलं ते सुद्धा महत्वाचं आहे कारण पूर्वीच्या काळी काय झालेलं आहे की अगदी लहानच अपत्य इकडनं तिकडे दत्तक गेलंय असं नाही. काही वेळेला मोठी मोठी मुलं किंवा माणसं सुद्धा इकडनं तिकडे दत्तक गेलेली आहेत. मग समजा त्या दत्तक त्यांनी जाण्यापूर्वी त्याला जर काही मालमत्ता मिळाली असेल आणि त्या मालमत्तेच्या बदल्यात त्याच्यावर काही जबाबदाऱ्या आल्या असतील तर त्या दत्तक विधानानंतर किंवा दत्तक प्रक्रियेनंतर सुद्धा कायम राहतील. उदाहरणार्थ समजा एखाद्या कुटुंबामध्ये दोन मुलं होती, त्या कुटुंबाचं रितसर वाटप झालं, दोघांना 50-50% हक्क आला आणि त्याच्या बदल्यात दोघांनी त्या मालमत्तेचं म्हणा किंवा त्या कुटुंबाचं संरक्षण करण्याची समान जबाबदारी घेतली आणि त्यातला एक मुलगा जर दुसऱ्या घराण्यात दत्तक गेला असेल तर त्याला मिळालेलं 50% क्षेत्र किंवा हक्क आणि हिस्साही अबाधित राहतो आणि त्या 50% हक्क आणि हिस्सा बरोबर त्याला जी जबाबदारी प्राप्त झालेली आहे
ती सुद्धा कायम राहते. मग याच्याकरता जर दत्तक व्यक्तीचा वारसा हक्क याचा आपल्याला विचार करायचा असेल तर आपण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याच्या दत्तकाची तारीख, कारण त्या तारखेला त्याचे जनक घराण्याचे संबंध तुटतात आणि दत्तक घराण्यातले संबंध निर्माण होतात. दुसरं म्हणजे त्या तारखेच्या आधी त्याच्या जनक घराण्यामध्ये काही वाटप बिटप होऊन त्याला काही मालमत्ता मिळालेली आहे का, कारण दत्तक जाण्यापूर्वीच जर त्याला त्या कुटुंबाची काही मालमत्ता मिळालेली असेल तर ती त्याच्याकडे कायम राहील. त्याच्या दुसऱ्या घराण्यात दत्तक जाण्याने त्या हक्काला किंवा अधिकाराला कोणतीही बाधा निर्माण होणार नाही. पण त्याच्या आधी जर काही वाटप झालेलं नसेल, एकत्रित कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता फक्त असेल आणि एखादी व्यक्ती जर दत्तक गेली, म्हणजे वाटप होण्याच्या सरस निरस वाटप होण्याच्या आधी जर दत्तक होत असेल, तर मात्र ज्याला को पार्सनर किंवा सहहिस्सेदाराचा हक्क म्हणतात तो या दत्तक व्यक्तीला आपल्या मूळ कुटुंबामध्ये मागता येत नाही. तो हक्क त्याचा संपुष्टात येतो. म्हणजे जर जनक घराण्यामध्ये दत्तक अपत्याला हक्क हवा असेल तर दत्तकाच्या आधी त्याचा हक्क निश्चित होणं, त्याचं वाटप होणं हे गरजेचं आहे. त्याच्या दत्तक तारखेपर्यंत जर त्या कुटुंबाची मालमत्ता विभाजित झाली नसेल, वाटप झालं नसेल, याचा हक्क निश्चित झाला नसेल, तर मात्र त्याला त्याच्यामध्ये हक्क मागता येत नाही. आता ह्याच मुद्द्याची स्पष्टता आणणारा एक तेलंगणा हायकोर्टचा फुल बेंचचा निकाल आहे, त्याचा मी थोडक्यात त्यांनी जे शेवटी निकालात म्हटलंय ते मी वाचून दाखवतो. द चाइल्ड सीजेस टू बी को पार्सनर ऑफ फॅमिली ऑफ हिज बर्थ अँड फर्गस इंटरेस्ट इन अँसेस्ट्रल प्रॉपर्टी इन द फॅमिली ऑफ हिज बर्थ. म्हणजे जे अपत्य दत्तक जातंय ते आपल्या जनक घराण्यातला सहहिस्सेदार आणि त्या सहहिस्सेदाराचे सगळे हक्क हे गमावून बसतं. ओनली इफ अ पार्टिशन हॅज टेकन प्लेस बिफोर द अडॉप्शन अँड प्रॉपर्टी इज अलॉटेड टू हिज शेअर ऑर सेल्फ अक्वायर्ड ऑप्टेन बाय विल इनहेरिटेड फ्रॉम हिज नॅचरल फादर ऑर अदर अँसेस्टर ऑर कोलॅटरल विच इज नॉट अ कोपार्सनरी प्रॉपर्टी हेल्ड अलॉंग विथ अदर कोपार्सनर्स अँड प्रॉपर्टी हेल्ड बाय हिम ॲज अ सोल सर्वायविंग को पार्सनर ही कॅरीज दॅट प्रॉपर्टी विथ हिम. म्हणजे जर दत्तकाच्या आधीच त्याचं विभाजन झालं असेल, वाटप झालं असेल किंवा त्याला काही हक्क किंवा हिस्सा देण्यात आला असेल तर तो त्याच्याकडे कायम राहतो. किंवा इथूनही पुढे समजा दत्तकानंतर त्याच्या जनक घराण्यातले जे काही व्यक्ती होते त्यांनी याच्या लाभात जर बक्षीसपत्र करून दिलं तर ते अवैध ठरणार नाही किंवा त्याला कायद्याची कोणतीही बाधा येणार नाही. कारण याच्या जनक कुटुंबातली जर स्वकष्टार्जित मालमत्ता कोणाची असेल आणि ती स्वकष्टार्जित मालमत्ता दत्तक गेलेल्याला बक्षीसपत्राने दिली जात असेल आणि त्या बक्षीसपत्राने बाकी कोणत्या कायद्यांचा भंग होत नसेल तर असं बक्षीसपत्र आणि अशा बक्षीसपत्राने मिळालेली मालमत्ता ही पूर्णतः वैध ठरते. त्याला कायद्याची कोणतीही बाधा अजिबात येत नाही. म्हणून दत्तकाचं मूळ घराण्यातले वारसा हक्क, त्याच्या नवीन घराण्यातले वारसा हक्क आणि दत्तकानंतर त्याच्याकडे कोणती मालमत्ता कायम राहू शकते या गोष्टींचा फार बारकाईने विचार करावा. जर आपल्याला असं कुठलं प्रकरण हाताळायचं असेल किंवा आपल्या घराण्यात असलं कुठलं प्रकरण असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आपण बघावेत, की दत्तकाची तारीख काय आहे, दत्तकाच्या आधी त्या मालमत्तांचं वाटप झालंय का, किंवा दत्तकाच्या आधी याला याचा स्वतंत्र हक्क हिस्सा क्षेत्रफळ देण्यात आलंय का. असं जर असेल तर ते त्याच्याकडे कायम राहील, पण असं झालं नसेल तर जनक म्हणजे मूळ घराण्यातला त्याचा सहहिस्सेदार म्हणून हक्क हा दत्तकाने संपुष्टात येतो असंच आपल्याला मानायला लागेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.